शिवाची बैल सोड शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पोळा हा सण गावागावामध्ये साजरा करण्यात येतो. शेतीसाठी अत्यंत उपयोगी पडणारा बैल त्याची पूजा या दिवसाच्या निमित्ताने केली जाते. बैलाची अंघोळ करणे, त्याला हळदीने रंगवणे, त्याच्यावर गेरू व रंग लावणे, त्याला सजवून मग पोळ्याच्या ठिकाणी नेले जाते. त्या ठिकाणी सर्व गावातील बैलजोडी एकत्र येऊन सर्व शेतकरी बांधव पोळ्याचा उत्सव साजरा करतात. अनेक गावामध्ये पोळ्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या परंपरा आहेत. भिवापूर तालुक्यातील नक्षी या गावी सर्व बैलजोडी एकत्र आल्यानंतर त्या जोडीची सजावट पाहून त्यांना नंबर दिला जातो. पहिले 3 बक्षिसं त्या ठिकाणी त्या जोडींना दिले जाते. तसेच त्या गावामधील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन तेथील युवा क्रीडा मंडळ तसेच युवा मंडळामार्फत केला जाते. तसेच सर्व जोडी मालकांना भेटवस्तू येथील तंटामुक्त समितीमार्फत दिली जाते. गावात अनेक जाती असतात, पण या दिवसानिमित्त सर्व लोक जातीभेद विसरून सर्व शेतकरी आणि आपला बैल आपल्या बैलाची पूजा हेच उद्दिष्ट लक्षात ठेवून एकत्र येतात. पोळा हा सण श्रावण अमावस्येला येतो. या पोळा सणासोबतच श्रावण महिन्याची समाप्तीसुद्धा होते. आजसुद्धा नक्षी गावात दरवर्षीप्रमाणे दुपारी 3 वाजता बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी संपूर्ण बैलजोडी एकत्र आणण्यापासून त्या पोळ्याचं संपूर्ण नियोजन अनिकेत वराडे व त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले. या प्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सर्व पदाधिकारी व गावातील पण नोकरी व शिक्षणासाठी बाहेर गावी राहणारे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. अमोल चौधरी, महाराष्ट्र दर्पण, विवाह. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।